सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. तसं तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे बघता, काय वाटतं सरकार दखल घेईल? सरकारला दखल घ्यावीच लागेल, कारण 18 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही मागणी बऱ्याच वर्षांपासून आहे. 1 नोव्हेंबर 2005 ला जेव्हा ही योजना लागू झाली आणि जी जुनी पेन्शन योजना 1982 प्रमाणे ती बंद झाली, तेव्हापासून वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना सातत्याने ही मागणी करत आहे आणि शासन हे सतत हसवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार. ही वस्तुस्थिती नाही आहे, ही वस्तुस्थिती खऱ्या अर्थाने केवळ अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला तो भ्रमाचा भोपळा आहे. अनेक राज्यांनी दिलेली आहे, छत्तीसगड सारख्या छोट्या राज्यांनी दिली, राजस्थानने दिली आणि आम्हालाच आणली. पंजाबनी पण घोषणा केली आहे, झारखंडनी घोषणा केली आहे, हिमाचल प्रदेशनेही घोषणा केली आहे. मग त्या राज्यांना शक्य होतं तर इथे का शक्य होऊ नये? मला असं वाटतं की यामध्ये केंद्र सरकारचा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे आणि केंद्र सरकारने याला पाठिंबा दिला पाहिजे. इथे सांगतोय आपल्याला, मग छत्तीसगडच्या तिजोरीवर भार येणार नाही का? तिथे शेवटी शासन आहे, त्यांनाही विचार, त्यांनाही काळजी आहे त्यांच्या राज्याची. आणि आता आपण जर पाहिलं असेल की एवढा मोठा जो पैसा गोळा होतो, मूळ कल्पना काय की जवळजवळ आताच माननीय हिरालाल पगार साहेब सांगितल्याप्रमाणे खूप मोठा निधी गोळा होतो. छत्तीसगडच्या काही आकडेवारी मी मागच्या अधिवेशनामध्ये माननीय वित्तमंत्री महोदयांना सादर केल्या होत्या की त्यांनी कशा रीतीने सिद्ध केलं. या पैसा खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे, म्हणजे काही आता तो जवळजवळ जो काही मूळ पैसा गोळा होतो त्या पैशावरच शासनाने देणं शक्य आहे. केवळ अधिकारी त्याच्याबद्दलचा अभ्यास न करता तिथे मत मांडतात आणि म्हणून आम्ही माननीय वित्तमंत्री महोदयांना मी त्या मागच्या वेळी अधिवेशनामध्ये विनंती केली होती की आपण लोकप्रतिनिधींबरोबर घ्या, जे काही कर्मचारी संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधी बरोबर घ्या आणि मग तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अभ्यासगट करा. परंतु केवळ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडू शकत नाही. माझ्या मते शासनाला आर्थिकदृष्ट्या हे देणं शक्य आहे, ते शासनाने दिलंच पाहिजे. हा कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे, शासन पेन्शन देत आहे कारण त्याने आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट घेतलेले असतात आणि म्हणून हे पेन्शन त्या ठिकाणी दिलं जातं. हे काही मेहरबानी नसते. आता तुम्ही देखील आंदोलनात उतरलेले आहात, शेवटपर्यंत तुम्ही आंदोलनाला म्हणजे पाठिंबा असू शकता? माझा पाठिंबा पूर्वीपासून आहे, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी कार्यरत होतो आमदार म्हणून त्यावेळेसही पाठिंबा होता, शेवटपर्यंत राहणार आहे. आम्ही याची मांडणी वारंवार त्या ठिकाणी केली आहे, तोड तिडकीने आम्ही केली आहे. मीच नव्हे तर सत्यजित जे विद्यमान आमदार आहेत आता या पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित तांबे, त्यांनी देखील विधान परिषदेमध्ये अत्यंत चांगल्या प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ते देखील या आंदोलनाला शेवटपर्यंत यश मिळेपर्यंत पाठिंबा देतील.